आज दहा फेब्रुवारी मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार नऊशे अठ्ठावीस सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील ग्रीक वकील मॅगेस्तनिस यांनी हिंदुस्तानमधील रस्ते कसे होते याविषयी लिहून ठेवले आहे ते असे सडक बनवण्यात भारतीय लोक अत्यंत कुशल होते सडक तयार केल्यावर दर दोन मैलावर खांब गाडून अंतर व उपमार्ग याचा निर्देश करीत असत राजमार्गावर लागणाऱ्या सगळ्यांची अधिकृत नोंद ठेवली जात असत व्यापारी मार्गावर व शहरावर नियंत्रण ठेवण्यासाठी गडदुर्गांची उभारणी केलेली असे बंदरामध्ये परदेशीची मोठ्या प्रमाणात व्यापार प्राचीन काळापासून चालत आलेला होता घाटमात्यावर पैठण नाशिक देवगिरी आणि कराड ही महत्त्वाची व्यापार केंद्रे तत्कालीन परिस्थितीमध्ये होती कोकणात दरीच्या काठावरून रस्ते जात असत त्यातूनच असंख्य घाटवाटा निर्माण झाल्या बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी